काल नागपूर येथील आमदार रोहित दादा पवार, आमदार संदीप भैया क्षीरसागर, आमदार सुनील भुसाराजी आणि रोहित पाटीलजीस सलील देशमुख साहेबांचा संदेश घेऊन विदर्भ दौऱ्यावर आले होते। येथे सर्वांनी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधला व मार्गदर्शन केलं। यावेळी अकोला जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष संग्राम भैया गावंडे यांच्या नेतृत्वात प्रदेश संघटक सचिव राखपा रवी राठी, प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ जी कांबळे, राखपा महानगर अध्यक्ष रफिक सिद्दकी, महिला जिल्हा अध्यक्ष सुषमा कावरे यांच्यासह अकोला जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी पुरुष व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।